लग्नाच्या गाठी या स्वर्गात जुळतात. आज लग्न जुळवण्यासाठी विविध पर्यायही उपलब्ध आहेत. त्यातलाच एक पर्याय म्हणजे वेबसाईटच्या माध्यमातून अपेक्षित वधूवरांचा शोध घेण्याचा. पण जर या वधूवरांनीच अपेक्षा भंग करून लाखो रुपयांचा चुना लावला तर? पहा यासाठी नागपूरचा हा स्पेशल रिपोर्ट. नागपूरमध्ये एक अजब प्रकार घडलाय. लग्न जुळवून देणाऱ्या एका वेबसाईटवर माहिती अपलोड करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलंय. नागपूरच्या एका शासकीय विभागात काम करणाऱ्या उच्च शिक्षित महिलेला लग्न करायचं असल्यानं तिनं secondshaadi.com या वेबसाईटवर आपली माहिती अपलोड केली. 5 महिन्यांनी या महिलेला डॉक्टर मोहन सिंग नावाच्या व्यक्तीचा ईमेल आला. यात त्यानं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. आपण लंडनचे असल्याचं सांगून नागपूरमध्येच हॉस्पिटल थाटून स्थायिक होण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. हे दोघेही ईमेलच्या माध्यमातून संपर्कात असतानाच आपण लंडनहून दिल्लीत आलो असल्याचं मोहननं सांगितलं आणि सोबत 8.5 लाख रुपये असून कस्टम विभागानं पकडल्याचंही सांगितलं. शिवाय आपल्याला सोडवण्यासाठी 5 विविध बँक खात्यात 3 लाख रुपये भरण्याचं सांगितलं. काही दिवसांनी याही पेक्षा जास्त पैसे भरण्याची मागणी केली. घडत असलेल्या सर्व प्रकाराची शंका आल्यानं त्या महिलेनं पोलिसात तक्रार केली. 8.5 लाख रिलीज करण्यासाठी अजून 27 लाख रुपये भरण्याची आवश्यकता आहे असं हा जो मोहन सिंग आणि ही कस्टमची महिला अधिकारी यांनी फिर्यादीला सांगितले. त्यावेळेस फिर्यादीला डाऊट आला की माझी आता फसवणूक होत आहे. त्यावरून तिने पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या टोळीतील रहिवासी हे मूळचे मणिपूरचे असल्याची माहिती समोर येते. नागपूर पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली असून यापैकी 2 नायजेरियन आहेत. पण अजूनही मुख्य आरोपी पोलिसांना सापडला नाहीये. आजपर्यंत या टोळीनं किती जणांना गंडा लावला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या सर्वांवर IT कायद्यासह अन्य कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूरहून अखिलेश हळवे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.